वाह 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 वाह, मळा मळा, भरपूर मळा। तुम्हाला सांगतो मटकर, गणपती मूर्ती म्हणजे आम्हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। ओ पुणेरी मृदशिल्प म्हणजे कमाल। ए ए लटक्या, तू पुण्याचं कौतुक करू नकोस रे। मूर्ती कशी बनवायची ता सांगणारायची न्या। श्री टेल मी हाऊ टू मेक अ गणपती आयडॉल। अरे औषध खाऊ ना, बघा मध्ये गो बाई श्री का फिरी तुझ्या औषधं खो। बरंच जर आमच्या पोरांका या गणपतीच्या मूर्ती बद्दल काय सांगलास ना, तर थडे नांदाक पाहिजे आणि त्याकडा दाग घालेन तुझ्या। ओ अंकल, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे काय? ती फॉरेनची बाई आमका सांगणार, या कोकणी माणसाक सांगणार ती मूर्ती कशी बनवायची ती। हो मग तुम्ही सांगा ना कशी बनवायची ती मूर्ती। हा सांगतोय ना। हे ये बचिन्या, तू मूर्ती ना तुझ्या मनासारखी बन, हा पण डोळे मात्र माझ्या मनासारखे बन। असं एकदम टप्पोरे, एकदम असं जिवंत वाटले पाहिजे। हा आणि चिन्या, पुणेरी पगडी करता आली तर अति उत्तम। हा ती पण करतो, हा करतो। आणि एक पाय वरती घेतलेलो असो, असा पाय पण वरती घेतो। आणि पितांबर, पितांबराचा रंग कसा कमाल रंग, असं लखलख लख 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 लख। का प्रेशर देताय तुम्ही मला? हा का प्रेशर देताय? इकडे तुम्ही माझा कॉन्फिडन्स वाढवायला आलाय का कमी करायला? बाप्पाची मूर्ती पूर्ण झाल्याशिवाय मला इथे घरात कोणीच नकोय। हे वरती मॅच कर। वाटत ठेवलंय कोणीतरी। अरे हे सुशील, हे काय अजून काहीच झालेलं नाहीये काम? अरे इतकी देर तो मैं पूरी चाल सजा दू यार। वा वा, खालून ऑर्डर द्यायला सोपं आहे, वर येऊन उभा रा मग कळेल। येतोस येतोस, बस तू काम करत नाही काय ना। हे बाबा, हे सुशील चल पटकन, का अजून एकच माळा घेऊन फिरतोय? मालती काय चाललेस कुठे? अरे मखर बनवायचंय ना, त्यामुळे पटापट काम करायला हवी। थांब थांब थांब, मालती मी काय म्हणतो, अगं पण यंदा मखराची थीम काय? मी काय बोलतो, आपण यावेळी गुफा करूया। गुफा ही क्या बात आहे यार, कसली युनिक आयडिया आहे। गुफा बनवूया, 10 पैकी 8 मंडळ गुफाच बनवतात। थांब ना जरा, सांग ना मालती काय थीम काय यंदा। ओय अवलदार, मी सांगतो। मालती तू वर ये ग। काय ते का नाही, एक सरप्राईज। हाय वैजू, मी ही वर येऊ असा? अवलदार हाय का आता? थांब ग, पडशील की वैजू। हां काय सरप्राईज काय? ते वाला सरप्राईज नाही, दुसरा हाय। सांग ना असं कोड्यात काय बोलतेस तू? चला 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 चला, ए जला नाही रे, जल्ला असतं घाटकरांसारखं। जल्ला काय करते? जला एटले तुम्हाला जलवतोयस। तुमच्या दोघांचे असं इशारे वगैरे बघून ना, तुमचं प्रेम बघून मला पारुलची आठवण येते। अरे देवा, गणपतीच्या सणात पारुलच नसेल माझ्या बरोबर। आता बापात जाणे की माझी पारुल कधी येणार। ए हॅलो, हाय हाय, मला भास पण होतोय की पारुल मला आवाज देतीये हॅलो असं। अहो सोमानी दादा, तुमची दाल ढोकली आली माग बघा की। हाय हाय, मला भास होतोय, मला पारुल दिसतीये, मला झापट मार। अजूनही दिसती, अजून एक झापट मार, अजून दिसतीये, जोरात झापट मार ना मी। अरे जा, ती माहेरी परत निघून जाईल। आली भाभी पारुल, तू खरंच आली आहे? अरे हळू ए बाबा, मला खाली पारुल तू। अरे पारुल काय करावं तरी? पारुल जिंकले। अरे यार, आम 4 महिना गायब थे जवान। कसं करू? बरं झालं परत आलीस। अरे चाळी मध्ये गणपती बाप्पा असताना माझा मन अहमदाबादला रमेल का? अरे अहमदाबाद काही जग्या छो रोकावानी। जिग्नेश तू तर माझ्या इथे राहतेस, इथे तमे। हे वैजू, थँक यू सो मच। मला माहिती आहे माझ्या पारूला तूच बोलवलं असणार। थँक्यू थँक्यू सो मच। मी माझ्यामुळं? हाय हाय जिग्नेश, प्रत्येक गोष्टीला वैजू कसाला? अरे तुम्हारी जाते आविजू पोते मिस करती ती तुमने। आव ही दाल ढोकळी माझ्यामुळे नाही, तुमच्यासाठी आली आहे, फक्त तुमच्यासाठी, कळलं काय?
मंदे। बोल नंदे। चल सुरू करूया। यमुनेचे तेरी काल पाहिला हरी, हो यमुनेचे तेरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी। वा 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 वा, उत्तम 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 उत्तम। पण हे कानाचं आहे की नाही, श्रीकृष्णाचं आहे की नाही? आता उत्सव कुठला आहे? गणेशोत्सव आहे की नाही? मग गणपतीचं म्हणूयात। हे गजानन श्री गणराया, करू आरती तुझला। 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 आमची लय इच्छा अग गणपती कोकणात जाऊची, पण बाप्पा पुरी करतो काय? होय होय थांबा जरा, एक दोन तीन आता उघडा डोळ। हो गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा। अय्या हो अय्या हो अय्या हो अय्या हो। वैजू तू हे सगळं आमच्यासाठी केलंस? वय हाय का आता समदेसनी हसवणारे ही असं रडताना काय गोड दिसतेत वय? अव तुम्हासनी कोकणात जाता आलं नाही की नाही, म्हणून तर बाप्पानी डायरेक्ट कोकण आपल्या तिसरी मंजिल मध्ये आणला। बघा वैजू, आम्ही जा करू शकणार नाही तर तू करून दाखवलंस गो। शाणी माझी बायती, आम्ही नेहमी काड्या करत असतो, पण आमच्यासाठी तुम्ही एवढा केलास? अरे ओ ओ मटकर, सिरियस शोभत नाही हो तुम्हाला। मग काय तर आता हसा बरं, हसा म्हणतोय नव का? हसा की ऐका आता हसा, काय समजलं?